महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पुकारण्यात आलेलं आंदोलन पोलिसांनी चिरडलं, निवेदन देण्यासाठी आलेल्यांना पोलिसांनी फरफटत नेलं. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं महावितरण कार्यालयात वीज बिल माफीसाठी कार्यकर्ते शेतात काम करण्याचं अवजार म्हणजे रुमण घेऊन सोलापुरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयात आले होते, पण निवेदन देण्याच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली. परवानगी नसल्यानं निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेलं. प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन आंदोलन झालं, पण पोलिसांनी शेतकऱ्यांचा एकही शब्द न ऐकता त्यांना ताब्यात घेतलं. 100% वीज बिल माफ, 100% वीज बिल माफ, 100%. या प्रसंगी फौजदार चौडी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आंदोलन सायंकाळी 5 वाजता सुरू झालं, ते देखील छुप्या पद्धतीनं. आंदोलक महावितरण कार्यालयात दाखल झाले. दिवसभर ताटकळत थांबलेल्या पोलिसांनी शेतकरी आंदोलक छुप्या मार्गानं येतात सर्वांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आमची मागणी आहे 100% वीज बिल माफ करा. मागणी 100% ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. शक्तीची वसुली थांबवा, विद्युत पुरवठा चालू करा, रात्रीची लाईट बंद करा, रात्रीची लाईट बंद पाहिजे.